पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा विषय मराठी व्याकरण घटक प्रयोग या प्रयोगांतर्गत आज आपण कर्मणी प्रयोग हा उपघटक पाहणार आहोत सर्वात प्रथम कर्मणी प्रयोग म्हणजे काय तर त्याची व्याख्या अशी आहे जेव्हा कर्माच्या लिंग वचन याप्रमाणे क्रियापद बदलते त्यास तेव्हा त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात लक्षात आलं तुमच्या की आपण कर्तरी प्रयोगामध्ये काय पाहतो की कर्त्याचं लिंगवचन बदलून पाहतो आणि त्यानुसार जर क्रियापद बदलत असेल तर तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग म्हणतात पण कर्मणी प्रयोगात नावाप्रमाणेच कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलत असेल तर त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात चला आपण याचं एक उदाहरण पाहू समजा एक वाक्य घेतलं विजयने पुस्तक वाचले यामध्ये थोडा बदल करून पाहू सर्वात प्रथम कर्माच्या लिंग बदलानुसार बदल कर्म बदल कर्मा बदला कर्मा वचन बदल करून पाहू या वाक्यामध्ये वच लिंग कर्म होतं पुस्तक या पुस्तकाचं लिंग बदल केला तर वाक्य काय तयार होतं विजयने कविता वाचली म्हणजे वाचणे हे मूळ क्रियापद बदलून वाचली असं त्यामध्ये बदल झाला तो कर्माच्या लिंग बदलामुळे झाला तसंच कर्माचं वचन बदल करून पाहू विजयने पुस्तके वाचली पुन्हा तोच वा कर्माचा वचन जरी बदललं तरी वाक्यातील क्रियापद बदलतं अजून एक वाक्य पाहू राधेने फूल तोडले या वाक्यामध्ये राधा कर्ता आहे फूल कर्म आहे आणि तोडणे ही क्रिया झाली आता यामध्ये कर्मामध्ये बदल करून पाहू सर्वात प्रथम कर्माचा लिंग बदल करून पाहू राधेने चिक्कू तोडला या ठिकाणी आपण फूल च्याऐवज चिक्कू हा शब्द घेतला तर वाक्य आहे राधेने चिक्कू तोडला म्हणजे तो क्रियापद बदललं आता कर्माच्या वचनामध्ये बदल करू ऐवजी आपण चा फुले घेतलं तर वाक्य काय तयार होतं राधेने फुले तोडली पुन्हा एकदा वाक्यातील कर्माच्या वचनामध्ये बदल केल्यानंतर वाक्याचे क्रियापद बदललेले आपल्याला दिसले आणि लक्षात आपण ही दोन्ही वाक्य पाहिली यावरून वाक्यात कर्माच्या लिंगानुसार किंवा कर्माच्या वचनाबदलानुसार क्रियापद बदलतं हे आपल्या लक्षात येतं आता कर्मणी प्रयोग ओळखण्याची आणि तो बदल करण्यासाठी काही सोप्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत त्या कोणत्या आहेत तर सर्वात प्रथम कर्माशिवाय कर्मणी प्रयोग होत नाही म्हणजे त्या वाक्यामध्ये जर कर्मच नसेल तर कर्मणी प्रयोग होण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळे पहिली गोष्ट लक्षात आहे वाक्यामध्ये कर्म आहे का कर्म असेल तरच कर्मनी प्रयोग होतो दुसरा आहे कर्मनी प्रयोगात कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलते जसं लिंग बदललं किंवा वचन बदललं तसं क्रियापदामध्ये बदल होणार त्याचप्रमाणे कर्मा कर्मनी प्रयोगात कर्म नेहमी प्रथमा विभक्तीमध्येच असते प्र कर्तरी प्रयोगात कर्ता प्रथमा विभक्तीत असतो तर कर्मनी प्रयोगात कर्म प्रथम विभक्तीमध्ये असतं आणि कर्मणी प्रयोगात कर्ता मात्र तृतीय विभक्तीमध्ये असतो विभक्त्या हा घटक तुम्ही पाहिलाच असेल त्यामध्ये कोणत्या विभक्तीला कोणता प्रत्यय लागतो हे तुम्ही तपासून अधिक उदाहरणातून सराव करून समजून घेऊ शकता या काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत की कर्माशिवाय कर्मणी प्रयोग होत नाही कर्मणी प्रयोगात कर्माच्या वचनाप्रमाणे क्रियापद बदलते कर्मणी प्रयोगात कर्म नेहमी विभक्तीत असते आणि कर्मणी प्रयोगात कर्था हा तृतीय विभक्तीत असतो अरे लक्षात मला अपेक्षा हे तुम्हाला कर्मणी प्रयोग समजला असेल यासाठी तुम्ही अधिकाधिक वाक्यांचा सराव करा धन्यवाद आपण पुढे भेटू भाव्य प्रयोगात